नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगली महापालिकेच्या महासभेत घुसून भाजपा कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ। तिरडी मोर्चा काढून तिरडी महापालिकेच्या महासभेत नेऊन आंदोलन करण्यात आलं। अपेक्स हॉस्पिटल प्रकरणी महापालिका आयुक्तांची चौकशी करावी आणि यामध्ये कोण दोषी असेल यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपचे हे आंदोलन करण्यात आलं। 19 तारखेला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची आज महासभा जी आज आहे, गेले 1.5 ते 2 महिने झाले अपेक्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महेश जाधव व त्यांच्या टीमच्या निष्काळजीपणावर चुकीच्या उपचारामुळे जे 87 पेशंट मयत झालेले आहेत आणि त्या दवाखान्याला जे आयुक्त नितीन कापडणीस असू दे किंवा महापालिकेचे अधिकारी असू दे, आरोग्य अधिकारी किंवा ह्या सगळ्यांना डॉक्टर महेश जाधवची पार्श्वभूमी माहीत असतानासुद्धा, त्यांच्यावर गुन्हे दाखल जे माहीत असतानासुद्धा एका कागदावरती त्यांना परमिशन दिली, त्यांनी अन्य कुठली कागद केली त्यांनी अजून जाहीर केलेले नाही आहेत जनतेपुढं। या सगळ्या गोष्टींमध्ये माननीय महापौर असू दे किंवा महापालिकेच्या या महासभेकडून आज अखेर अपेक्स हॉस्पिटल संदर्भात कोणताही एक शब्द या ठिकाणी उल्लेखला गेला नव्हता। अखंड देशामध्ये सांगली मिरज कुपवाडचं या ठिकाणी नाव बदनाम झालेलं, लांछनास्पद झालेलं आहे। त्यामुळं जेवढे डॉक्टर महेश जाधव ह्या 87 लोकांच्या मयतला कारणीभूत आहेत तेवढंच त्या दवाखान्याला परमिशन देणारे महापालिकेचे अधिकारीसुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत। म्हणून आज आम्ही या ठिकाणी ज्या अपेक्ष हॉस्पिटलमध्ये जे पेशंट मयत झाले होते त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी तिरडी आंदोलन करतोय। आज आम्ही या ठिकाणी एक तिरडी घेऊन आलो होतो, त्या ठिकाणी जे 87 लोक मयत झाले होते त्या सगळ्यांचं म्हणून एक प्रतिकात्मक एक तिरडी घेऊन आम्ही आज या पेशंटचे नातेवाईक व भारतीय जनता पार्टी सांगली शहर